नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पालक डोसा, जो खायलासुद्धा अतिशय हेल्दी आहे आणि बनवायलासुद्धा सोपा आहे. चला तर मग सुरू करूया. आता पालक डोसा बनवण्यासाठी इथं मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि थोडं देठाचा भागसुद्धा मी इथे घेतलेला आहे. आता ही पालकची पानं जी आहेत ती आपल्याला 5 मिनटं उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहेत. तुम्ही न उकळतसुद्धा याची पालक प्युरी करून घेऊ शकता, पण आपण 5 मिनटासाठी याला पाण्यामध्ये उकळून घेऊया. त्यानंतर इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकूया, त्याचबरोबर 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून ओवा टाकूया. आणि ते 5 मिनटं आपण ही पालकची पानं जी आहेत ती शिजवून घेतलेली आहे. पानं लगेचच शिजतात आणि मऊसुद्धा झालेली आहेत. आता आपण ही पानं जी आहेत त्याचं पाणी निथळून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्याचबरोबर 4 लसूण पाकळ्या आणि आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता ही मिक्सरला मी प्युरी करून घेतलेली आहे पाणी न घालता. आता ही प्युरी आपल्याला पालकची करून घेतलेली आहे. आता ही तयार प्युरी आपण हे पीठ जे आहे त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि थोडं पाणी टाकून हे मिक्स करायचं आहे. आता ही डोश्याचं पीठ बनवण्यासाठी एकूण मी 3 कप पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि हे मिश्रण जे आहे ते तयार केलेलं आहे. आता हे मिश्रण बाजूला ठेवूया. आता इथं मी 1 छोटी वाटी दही घेतलेलं आहे, दही फेटून घ्यायचं. आणि इथं आता दह्याची चटणी बनवते, त्यासाठी 1 मिरची आणि लसूण आलं घालून हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे यात मिक्स करूया. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे, यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर टाकूया आणि परत एकदा हे मिक्स करून घेऊया. आता इथं फोडणी, जिरं, मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी आपण याच्यावर टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया. दह्याची आपली चटणी तयार आहे. आता आपण हे बाजूला ठेवलेलं हे मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यासाठी परत एकदा मी 1/2 कप पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1.5 कप आपण पाणी वापरलेलं आहे. आता इथं पॅन गरम झालेलं आहे, याच्यावर आपलं तयार मिश्रण टाकून घेऊया आणि याचे आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहे. छान असा कडेने सुटलेला आहे, दोन्ही बाजूने डोसा भाजून घेऊया आणि भाजून झाला की आता प्लेटमध्ये आपण लगेचच काढून घेऊया. आता इथं आपला झटपट होणारा, खायलासुद्धा अतिशय हेल्दी असा पालक डोसा आपला बनवून तयार झालेला आहे. छान मऊ लुसलुशीत असा जाळीदार पालक डोसा बनवून तयार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.